पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या ब्लास्टमध्ये 3 जवान शहीद झाले होते. फायरमॅनची जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित दांडेकर, लीलाधर चापडे, बाऊ पाखरे यांच्यावर पंचधारा येथील घाटावर शासकीय इतमामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुलगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शहीदांना श्रद्धांजली दिली. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या व देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय दारुगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत 2 अधिकारी आणि 14 जवान असे 16 जण हुतात्मा झाले तर 16 जण जखमी झाले आहेत. या आगीत शहीद झालेल्या जवानांना पुलगावकरांच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. यामध्ये फायरमॅनची जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित दांडेकर, लीलाधर चापडे, बाळू पाखरे यांच्यावर पंचधार येथील घाटावर शासकीय इतमामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शवित या जवानांना श्रद्धांजली दिली. यावेळी पुलगावकरांनीही व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली दिली. बुधवारी सायंकाळी या शहीदांना शासकीय इतमामात श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी हजर राहून शहीदाच्या अंत्ययात्रेत सहभाग नोंदविला. ही अंत्ययात्रा पुलगाव परिसरातून भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारा मार्गे नेण्यात आली. यावेळी उपस्थितांची डोळे मात्र पाणावलेले होते.